नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दिशा सोनारखा नोवाळ, मार्वल स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक, लातूर महाराष्ट्र येथे कन्सल्टंट आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच वाटते की आपली त्वचा निस्तेज असावी व त्यावर काळे डाग किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळे नसावी. परंतु यासाठी काही पेशंट सेल्फ ट्रीटमेंट घेतात. यामुळे प्रॉब्लेम तर सॉल्व होत नाही, उलट आपली चेहऱ्यावरची त्वचा अजूनच खराब होते. तर म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये चेहऱ्यावरील काळ्या डागांचे रहस्य त्याचे उपचार बघणार आहोत. माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी वांग आणि लठ्ठपणामुळे येणारा काळेपणा याबद्दल माहिती दिली होती. तर आज आपण या काळे डागांचे अजून काही कारणे बघणार आहोत. याचे पहिले कारण आहे स्टेरॉइड क्रीम ॲब्युज, म्हणजेच काही ओवर द काउंटर घेण्यात आलेले क्रीम्स, ज्याला आपण स्टिरॉइड क्रीम किंवा ट्रिपल कॉम्बिनेशन क्रीम्स असे म्हणतो. याचे काही उदाहरणं आहेत पॅन्डम, बेटनोवेट, डर्मीफाईव्ह, स्किन शाईन, स्किन लाईट, मेलालाईट इत्यादी. तर लोक सर्रास हे क्रीम्स घेऊन एकमेकांना सजेस्ट करतात काही पार्लर्समध्ये किंवा मित्र मैत्रिणी, आणि ते लावल्यावर स्टार्टिंगला त्वचा चांगली होत आहे असं वाटते, पण नंतर या क्रीम्सची आपल्याला सवय होते आणि यामुळे चमडा नाजूक होत जातो, स्किन पातळ होत जाते, त्यावर पिंपल्स येतात, त्यावर लव येते आणि वांग असली तर ते अजून जास्त गळद होत जाते. तर हे सगळे चेंजेस या क्रीम्समुळे होतात आणि याची सवय पण लागते. त्यामुळे आपण आपल्या त्वचारोग तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय कोणतेही क्रीम्स वापरू नये. आणि जर आपल्या डॉक्टरांनी काही क्रीम लिहून दिले तर प्रिस्क्रिप्शनच्या खाली त्या डेटनंतर ती क्रीम कधीही कंटिन्यू करू नये. आता आपण याचे दुसरे कारण बघूया, म्हणजे त्वचेला काही इजा झाल्यास तिथे काळे डाग तयार होतात. उदाहरण ॲक्सिडेंट, बर्न, मुरूम किंवा काही लागल्यामुळे झालेले निशान. यामुळे जेव्हा त्वचा रिपेअर होत राहते त्यावेळेला मेलानिन, म्हणजेच त्वचेमध्ये रंग तयार करणाऱ्या पेशी जास्त काम करतात आणि तिथे काळे डाग तयार होतात. काही इन्फेक्शन झालं तरी ते इन्फेक्शन जेव्हा हील होत असतं तेव्हासुद्धा ते आधी काळे डाग होतात आणि मग हळूहळू ती स्किन बनल्यावर, नवीन स्किन तिथे आल्यावरच ते डाग फिकट होत जातात. तसेच काही क्रीम्सच्या मदतीने आणि प्रोसिजर जसं पीलिंग किंवा लेझर या सगळ्याच्या सहाय्याने आपल्याला हे काळे डाग कमी करता येतात. या काळे डागांचे तिसरे कारण म्हणजे कॉस्मेटिक्स. या कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्सची काही लोकांना ॲलर्जी असू शकते, जसं की डिओडरंट्स मध्ये असलेले ॲलर्जन्स किंवा चंदनाचे तेल, लॅव्हेंडर ऑइल, लेमन ऑइल, हेअर डाय, लिपस्टिक व रूज, हे सगळ्यामध्ये असलेले काही केमिकल्स काही लोकांना ॲलर्जी करून त्यांच्या वापरामुळे काळे डाग करू शकतात. कॉस्मेटिक्सच्या वापरामुळे होणारी एक कंडिशन असते, त्याला आपण रील्स मेलानोसिस म्हणतो, ज्यामध्ये जिथे आपण कुंकू किंवा टिकली लावतो आणि जिथून भांग पाडतो त्या जागेमध्ये खास सुटते आणि काळे डाग तयार होतात. कारण की त्या बिंदी डर्मेटायटिससुद्धा याला म्हणतो, त्या बिंदीच्या सिंथेटिक रेझिनमध्ये किंवा त्या कुंकूत वापरण्यात आलेल्या केमिकल्समुळे त्या व्यक्तीला ॲलर्जी असते आणि त्यामुळे तिथे काळे डाग तयार होतात. यासाठी ते ॲलर्जी ज्याने नाही होणार असे प्रॉडक्ट त्यांनी वापरायला पाहिजे. हेअरडायमध्ये वापरण्यात आलेले पॅराबेन्स किंवा PPD या सगळ्यामुळे पण केसांची त्वचा खाजवू शकते आणि ते चेहऱ्यावरसुद्धा खास सुटून काळे डाग तयार होऊ शकतात. एक दुसरी कंडिशन जे असेच कॉस्मेटिक्समुळे होते ते आहे बर्लोक्स डर्मॅटायटिस. हे बर्लोक्स डर्मॅटायटिस एक विशिष्ट प्रकारच्या परफ्यूममुळे होते, ज्याचं नाव आहे बर्गॅमॉट ऑइल, आणि हे ॲरोमाथेरपीमध्ये वापरतात. ॲरोमाथेरपी म्हणजे काही सुगंधित द्रव्यांनी मसाज करतात आणि त्यामुळे रिलॅक्सेशन होते. पण ज्यांना ॲलर्जी आहे त्यांना यामुळे कपाळावर, गालावर, चेहऱ्यावर इत्यादी ठिकाणी खाज येऊन काळी त्वचा पळू शकते. डोळ्याच्या पापणीवर आलेले पिगमेंटेशन याचे कारण आहे कोल्स किंवा काजल आणि आयलायनर यामध्ये वापरण्यात आलेले लेड. याच्या वापरामुळे तिथे काळसरपणा किंवा काळे डाग दिसू शकते. याच्या डिपॉझिशनमुळे तिथल्या मेलॅनिन काळा रंग जास्त तयार करतात. यासारखी एक कंडिशन आहे ॲशी डर्मॅटोसिस, म्हणजे चेहरा, मान,
कपाळ, कान इत्यादी जागेवर डाग दिसतात। हे मोहरीचं तेल वापरणाऱ्या लोकांमध्ये ही कंडिशन जास्त आढळते। एक विशिष्ट प्रकारची मेहंदी लावणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा ॲशिडर्माटोसिस ही कंडिशन आढळू शकते। एक कॉमन कंडिशन जी आहे त्याला म्हणतात फ्रेकल्स, म्हणजेच चेहऱ्यावर टाचणीच्या बेस एवढे काळ्या रंगाचे तिळासारखे असलेले डाग, हे परंतु हे तीळ नसून फ्रेकल्स असतात। ज्या लोकांना सारखं उन्हामध्ये काम असते त्या लोकांमध्ये फ्रेकल्स जास्त दिसतात। जास्त गोऱ्या लोकांमध्ये हे याचे प्रमाण जास्त आढळून आले आहे। हिवाळ्यात हे फ्रेकल्स थोडे कमी असतात, परंतु उन्हाळ्यात हे जास्त वाढू शकतात। फ्रेकल्स म्हणजे वय वाढण्याचे पण एक लक्षण आहे। अशीच एक कंडिशन आहे मॅक्युलर अमायलोडोसिस, यामध्ये आपल्या पूर्ण शरीरावर, चेहऱ्यावर, मानेवर, छातीवर, पाठीवर, हातावर, पायावर कुठेही असं रिपल्सच्या पॅटर्नमध्ये, जसं समुद्राच्या लाटा असतात त्या पॅटर्नमध्ये काळ्या रेषा दिसतात। याचे कारण काही कॉस्मॅटिक्स किंवा मोहरीचे तेल किंवा एखादी विशिष्ट डाय, मेहंदी यामधले असले केमिकल्स हे असू शकतात। एक प्रमुख कारण आहे चिकनगुनियाचा आजार, नीट झाल्यावर येणारे नाकावर आणि गालावर येणारे हायपर पिगमेंटेशन, म्हणजेच काळे डाग। या कंडिशनमध्ये पेशंटला ताप येतो आणि खूप जास्त सांधेदुखी असते, आणि जेव्हा ताप कमी होतो त्याच्यानंतर हे पिगमेंटेशन आढळून येते। हे टाचण्याएवढे ठिपके कानावर, नाकावर, गडद रंगाचे ठिपके ज्या स्वरूपात असते। काही काळे डाग औषधाच्या वापरामुळे पण असू शकतात, जसे कॅन्सरचे औषध, मनोरुग्णांनी वापरण्यात आलेले औषधं, मलेरियाचे औषधं आणि कुष्ठरोगाचे वापरण्यात आलेले औषधं। परंतु जेव्हा या आजारांचा कोर्स कंप्लीट होते त्यानंतर हे डाग हळूहळू निघून जातात। अजून एक कंडिशन आहेत ज्याला म्हणतात LPP, म्हणजेच लायकेन प्लॅनस पिगमेंटोसस। यामध्ये आपल्या शरीरावर छोटे छोटे काळे डाग दिसतात आणि नंतर हे पॅचेससारखे, म्हणजे हे डाग मोठे होऊन चट्टे पण बनू शकतात। जे लोक मोहरीचे किंवा आवळ्याच्या तेलाने मालिश करतात अशा लोकांमध्ये ही कंडिशन जास्त आढळून येते। DLE मीन्स डिस्कॉइड ल्युपस इरिदेमॅटोसस। या कंडिशनमध्ये आपल्या डोक्यावर, गालावर, छातीवर, मानेवर इत्यादी जागी लाल चट्टे बनतात आणि ते तिथे आग पण होते आणि त्याच्यावर खवल्या पण असतात। मग त्याची बायोप्सी, म्हणजे त्वचेचा तुकडा काढून आपण त्या डायग्नोसिस कन्फर्म करून त्याची ट्रीटमेंट करू शकतो। एक कंडिशन असते निवस ऑफ ओटा किंवा निवस ऑफ इटो, म्हणजेच जन्मखूनसारखे काही डाग जन्मल्याच्या काही वर्षानंतरसुद्धा हे कंडिशन आढळून येते। मित्रांनो, हे आपण आज काही कंडिशन्स बघितले ज्यामध्ये आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर काळे डाग दिसू शकतात किंवा काळसरपणा दिसू शकते। आता आपण याच्या ट्रीटमेंटबद्दल बोलूया। तर या सगळ्या कंडिशनमध्ये जे त्याचं पॉझिटिव्ह फॅक्टर आहे, म्हणजेच ज्यामुळे हे ॲलर्जी निर्माण झाली आहे, त्या ॲलर्जीपासून आपण दूर राहावे, त्या कॉस्मेटिकचं वापर आपण करू नये, तर ही कंडिशन आपल्याला टाळता येते। सोबत आपल्या मान्यताप्राप्त त्वचारोग तज्ज्ञाकडूनच आपण त्याचं ट्रीटमेंट घ्यावा। सन प्रोटेक्शन म्हणजेच उन्हापासून संरक्षण, सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपण संरक्षण केले पाहिजे। नेहमी स्कार्फ, हॅट, सनकोट, ग्लव्ज आणि छत्री या सगळ्यांचा वापर आपण केला पाहिजे, कारण सूर्याच्या किरणांमुळे मेलॅनिन पिगमेंट जास्त तयार होतो आणि हे काळे डाग अजून जास्त गळद होत जातात। आणि त्वचारोग तज्ज्ञ आपल्याला काही क्रीम्स देतील ज्यामुळे हे फिकट होत जातात। याशिवाय पीलिंग नावाची ट्रीटमेंट त्यांच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असते। पीलिंग म्हणजे काही औषध लावून चेहऱ्याला धुवून घेतोत, असं पिरियॉडिकली 5 to 6 टाईम्स आपल्याला करायचं असते आणि नंतर मेंटेनन्स असते। यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डाग फिकट होत जातात। आणि लेझर, आजकाल अत्याधुनिक लेझर्स आलेले आहेत ज्यामुळे आपल्याला हे डाग कमी करता येतात, जसं FRF लेझर, CO2 लेझर आणि NDAG लेझर। तर या सगळ्या लेझरच्या मदतीने, याचे पण वेगवेगळे सेटिंग्स असतात, या सगळ्या ट्रीटमेंट्सच्या मदतीने नक्कीच आपण आपला चेहरा इव्हन टोन करू शकतो। डार्क, रफ आणि टॅन्ड स्किनला आपण ग्लो आणू शकतो आणि आपले काळे डाग फिकट किंवा एकदम कमी करू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।